पण त्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की देशात कोरोना आणि आता ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने राज्य सरकारकडून नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आणि गर्दी न करण्याचंही आवाहन केलं जात आहे. मात्र दुसरीकडे नेते मंडळी जे त्या मंडळींना राज्य सरकारचे हे नियम लागू होत नाहीत का असा सवाल उपस्थित होतोय. कारण सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांवर जर निर्बंध असतील तर नेतेमंडळींच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नियम का नाहीत, त्यांना नियम काय वेगळे आहेत का? अहमदनगरमध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिलेंच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला आणि यावेळी मोठी गर्दी झाली होती. तर बीडमध्ये भाजपचे माजी आमदार बाजीराव जगताप यांच्या मुलाच्या लग्नाला कोरोना नियम पायदळी तुडवल्याचं बघायला मिळालं. तर औरंगाबादमध्ये भाजप आमदार नारायण कुचेंच्या पुतणीच्या लग्नात गर्दी उसळली होती. पनवेलमध्ये तर उपमहापौरांच्या वाढदिवसाला कोरोना नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र पाहायला मिळालं. उपमहापौरांच्या वाढदिवसालाच गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य साहजिकच या सगळ्या गर्दीला पाहून प्रश्न विचारत आहेत की आम्हाला जे नियम आहेत ते यांना नाहीत का? रुग्णसंख्या वाढल्यास कडक निर्बंध लागतील आणि ते निर्बंध लागू करावे लागतील, तसंच नियमांचं सर्वांनीच पालन करावं असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. राजकीय एकच गर्दी करतात असं नाही. तुमच्या घरात कुठलं लग्न असले, तुमचे आमचे बरेच वर्षाचे संबंध असले तर बाबा एकदा तरी येऊन जावा. ते सांगताना आम्हाला सांगतात की आम्ही सगळं नियमाचं पालन केलं, आम्ही अजिबात तिथं गर्दी केली नाहीये, आम्ही जो काही तुम्ही नियमावली ठरवून दिली तसं. आणि तिथं गेल्यानंतर चित्र वेगळंच असतं. आता हे एकदा दोनदा व्हायला लागलं तर मग तिसऱ्या वेळेस पासून आम्हाला आमच्यावरच बंधनं घालून घेऊन आम्हाला बाहेर पडताच येणार नाही. आम्ही बाहेर पडलो नाही तर त्याच्यातनं वेगळे पुन्हा मीडियामध्ये बातम्या सुरू होतील. हेच घरात बसून राहिलेले असले सगळेच आहे ना. त्याच्यामुळं भीती पण लोकांच्या मनामध्ये राहता कामा नये. पण कोरोनाच्या बाबतीमध्ये असणारे जे काही नियम आहेत त्याचंही सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. याबद्दलची भूमिका सरकार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळीकडे सांगितली पाहिजे आणि आम्ही स्वतः पण त्याचं पालन केलं पाहिजे. नियमांचं पालन सर्वांनीच करायला हवं, मग ते राजकारणी असो की सर्वसामान्य, असं परखड मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलंय. जनतेनं नियम पाळले तर निर्बंध अजून कडक नियम पाळले नाहीत तर निर्बंध अजून कडक करावे लागणार नाहीत असंही त्यांनी सांगितलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्या बरोबर आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते वाढताना दिसत आहेत. काल मुंबईमध्ये 2500 जवळपास आकडा गेलाय. राज्यात रुग्णसंख्या वाढते, वर्ष सरते, या वर्षासाठी काय नवीन रिस्ट्रिक्शन्स लागू शकतात, नियमात वाढ होऊ शकते, काय कारवाई होऊ शकते? येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करताना प्रत्येकाच्याच मनामध्ये जल्लोष असणं ठीक आहे, परंतु करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने गृह विभागाने काही गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सप्रमाणे प्रत्येकाने कोविड प्रोटोकॉलचं पालन करणं आवश्यक आहे. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. आपापल्या घरामध्ये राहून आपल्या फॅमिलीसोबत आपण त्या ठिकाणी न्यू इयरचं सेलिब्रेशन करावं आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावं. सर, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, दोघांकडनंही नियमांचं उल्लंघन होत आहे असं दिसून येत आहे. जनतेला सांगितलं जातं, लोकांना सांगितलं जातं की नियमांचं पालन करा, परंतु अनेक राज्यकर्ते या नियमांचं पालन करताना दिसत नाही. येत्या काळात कठोर कारवाई केली जाईल का? हो, जनतेची ही जी भावना आहे, ही भावना की सामान्य माणसाला जो नियम आहे तोच नियम नेत्यांनासुद्धा लागू आहे, अन्य लोकांनासुद्धा लागू आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा अपील करेन की सगळ्यांनी नियमाचं पालन केलं पाहिजे. सर, नवीन काही नियम येत्या म्हणजे उद्या 31 तारीख आहे, तर नवीन काही नियम लागू होऊ शकतात का या 2-3 दिवसापुरते? ऑलरेडी इश्यू केलेलं आहे सर्क्युलर त्याच्या संदर्भामधलं आणि सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते दिलीप वळसे पाटील, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनीच नियमांचं पालन करणं हे अतिशय गरजेचं आहे. येत्या काळामध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई. बरं, आपण नियम पाळत नाही तर अर्थात त्याचे परिणाम देखील भोगावे लागतात हेच बघा ना. आता
आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण व्हायला सुरुवात झाली आहे. राजकीय कार्यक्रमांमधील गर्दी आता नेत्यांनाही अडचणीत आणते. काही दिवसांपूर्वी अधिवेशनादरम्यान शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंना आणि आता त्यांचे पती सदानंद सुळेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खुद्द सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरनं दिली आहे. तर काल राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील कर्डिलेंच्या मुलाच्या लग्नाला आणि हर्षवर्धन पाटलांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित होते.